स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अंकिताने अभिषेकच्या बाजूने स्टेटमेंट दिलंय, त्यामुळे त्यांच्यावरचे सगळे आरोप मागे घेण्यात आलेत. मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 एप्रिलच्या भागात आजी आईशी अभिषेक बद्दल बोलत असते. रात्रभर अभ्यास करून हा मुलगा डॉक्टर झालाय, त्याची मेहनत कळायची नाही कुणाला असं बोलते. आई तिथे आजीला समजवायला जाते. तितक्यात अभिषेक येतो, त्यांच्यावरचे सगळे आरोप मागे घेतल्याचं तो आईला सांगतो आणि नमस्कार करतो. तिथे डॉक्टर वसुधा सुद्धा येतात. एक ना एक दिवस असं झालंच असतं, पण लवकर झालं एवढंच असं डॉक्टर वसुधा बोलतात. त्यावर अभिषेक अंकिताने आमच्या बाजूने स्टेटमेंट दिल्याचं सांगतो. तेव्हा अंकिता घराबाहेरच उभी असते. डॉक्टर वसुधा तिला आत बोलावतात. अभिषेक तिथे अंकिताला थँक्यू बोलतो. अंकिता तिथे अरुंधती आणि आजीच्या पाया पडायची नाटकं करते. काको तुम्ही मला येऊन खूप बोललात, पण त्यामुळेच मी किती स्वार्थीपणा करते आहे ते मला समजलं असं म्हणते. अंकिताचं बोलणं ऐकून आईला अंकिताने साखरपुडा मोडलेला दिवस आठवतो. अंकिता पुन्हा काकू मी खूप चुकले, मला पाया पडू द्या असं म्हणत आशीर्वाद घेते. त्यानंतर ती मनामध्ये मी इतक्या सहजासहजी अभिषेकची पाठ सोडणार नाही असं बोलते. या सगळ्यानंतर डॉक्टर वसुधा निघायचं बोलतात. तेव्हा अंकिता त्यांना मी थोड्या वेळाने निघते असं म्हणते. त्या गेल्यावर अंकिता अभिषेकला तू नेहमी खुश राहा, तुझा साखरपुडा होतोय, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम होतं, तू मूव्ह ऑन झालास पण मी नाही होऊ शकले असं म्हणते. तेव्हा यश तिथे अंकिताला सुनावतो. अभिषेकला मारत होते तेव्हा तू कुठे पळून गेली होतीस असं यश विचारतो. तेव्हा अंकिता मीच तुला फोन करून बोलावलं होतं असं म्हणते आणि मी कोणत्याही स्वार्थी विचाराने अभिच्या बाजूने बोलले नाहीये असं बोलत निघून जाते. अंकिता गेल्यावर आईच्या मनातही तिच्याबद्दल शंका येते. अंकिताच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळा हेतू आहे असं आई बोलते. नंतर आजी आणि अनिरुद्ध घराच्या अंगणामध्ये बोलत असतात. तेव्हा तिथे आप्पा येत घराचं अंगण वाटायला हवं, ताज हॉटेलचं गार्डन नको असं म्हणतात. तेव्हा तिथे आई येते. आजी तिथे अभिषेकच्या मागचं मोठं टेन्शन गेलं असं म्हणते आणि आता गुढीपाडवा येतोय याची आठवण करून देते. आई तिकडे हो मी तयारी सुरू केल्याचं सांगते. त्यावर अनिरुद्ध मी त्या रेवतीला रिक्वेस्ट केली म्हणून हे सगळं झालं असं बोलतो. तेव्हा आप्पा तिथे असं नाही आहे, अरुंधती अंकिताला झापून आली म्हणून तिने जाऊन स्टेटमेंट दिलं असं म्हणतात. नंतर गुढीपाडवा कसा साजरा करायचा आणि 2 दिवसांमध्ये अभिषेकचा साखरपुडा करायचा असा निर्णय होतो. नंतर आई ईशाला खोलीमध्ये भेटायला जाते. ईशा अभ्यास करत असते. तेव्हा आई तिला अभिषेकचा साखरपुडा आणि गुढीपाडव्याबद्दल सांगते. ईशा झालं गेलं सगळं बाजूला ठेवून गुढीपाडव्याच्या दिवशी नवी सुरुवात कर असं आई बोलते. ईशा त्यावर आई तू काय नवीन सुरुवात करणार आहेस असं विचारते. तू खुश आहेस का की माझ्यासाठी तू नाईलाजाने बाबांबरोबर राहती असं विचारते. तेव्हा आई तिला समजावते, बाबा तुझ्यासाठी इथे आलेत, अभिषेकचा साखरपुडा सुद्धा आहे, ते येऊन राहिलेच असते. आणि राहिला प्रश्न मी सुखी असायचा तर मी दुःखी नक्कीच नाहीये. आधी तुझे बाबा माझ्या समोर जरी आले तरी मला चीड यायची, पण आता तसं होत नाहीये असं म्हणते. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 28 एप्रिलच्या भागात घरी सगळेजण गुढीपाडवा साजरा करून सेल्फी काढत असतात. तेव्हा संजना तिथे येते. संजना अरुंधतीला मिठी मारून तुझ्यामुळे शेखरने मला घटस्फोट दिला असं म्हणत थँक्यू बोलते आणि या घरातला तुझा शेवटचा पाडवा आहे साजरा करून घे असं बोलते. या संदर्भातला एक प्रोमो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळतोय. आता यावर घरातले संजनाला नेमकं काय उत्तर देणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल, त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.